आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह। मला दारू हवाय, जुगार हवाय की नको आहे, बरोबर ना? सगळ्यांनी हात वरती करून सांगितलं की शराब का धंदा, शराब का धंदा आणि जुगार का व्यापार, जुगार का व्यापार। तर आम्ही वसईकर साहेबांना घेऊन तिथे गेलो। सगळ्या बायका पण आपल्या होत्या, आपले भाऊ पण होते, आपले जळगावचे युवा प्रतिनिधी पण होते, आणि सगळ्यांनी मिळून त्यांना सांगितलं की तुम्ही ते हटवा। त्या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही पोलिसांना पैसे दिलेले, कोणी 300 कोणी 500, इथे पण आलेच लोक, पण तरी सुद्धा त्यांना आपण तिथून हटवलं। आणि आता पैसे परत द्यायचं ते आपण पोलीस स्टेशनवर सोडूया, पण वसईकर साहेब आता जाहीर करतील की या होळीमध्ये ही राजकीय होळी नाही आहे, ही सामाजिक होळी आहे, ही आदिवासींची होळी आहे, आणि याच्यामध्ये बेकायदेशीर जुगार, बरोबर ना सर, आणि बेकायदेशीर दारू विकणं, हे दोन्ही जे चाललेलं आहे ते आपल्याला बंद करण्याचा अधिकार आहे आणि आपलं कर्तव्य आहे, आणि पोलीस प्रशासनाचा पण अधिकार आहे आणि कर्तव्य आहे। नाहीतर आपली सगळी पोरं जुगार खेळताना पाहतायत, त्या पोरांचं भविष्य काय होणार तुम्ही सांगा? आपण जीवन शाळा म्हणून, आपण जीवन चांगलं जावं म्हणून 6,000 मुलांना पास केलं, आणि जर ही मुलं जुगार खेळायला लागली आणि दारू प्यायला लागली तर ती आई वडिलांना रोटी पण खायला घालणार नाही, ती आपल्या बायकोला मारून मारून घालून टाकतील आणि स्वतः आत्महत्या करतील आणि मरून जातील, हे आपल्याला होऊन द्यायचं आहे का? नाही ना। मग दारू आणि जुगार थांबल्याच्या मंजुरी आहे सगळ्यांची? कोणाची मंजुरी? हात वरती करा। सगळ्यांची मंजुरी आहे? तर मला वाटतं वसईकर साहेबांनी हे जाहीर करावं, म्हणजे आपले ते सगळे लोक जे गलत काम करत आहेत ते सांगतील, आणि आपल्या गावकरी जे चांगलं काम करत आहेत त्यांना ताकद मिळेल। हॅलो, जेवढे पण बाहेरून आलेले असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी आपलं जे पण असेल ते बंद करून द्यायचं,